कोपरगाव शहरात गेल्या एक महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीचे प्रकार वाढत असून शहरात आज रातरोज अवैध धंदे, चोऱ्या, घरफोड्या, लूट मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. शहरातील पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारांवर कोणताही वचक नसल्याने सर्वसामान्यांमध्ये बोलले जात आहे. कोपरगाव पोलीस स्टेशनचा काही दिवसापूर्वी पारेकर साहेब यांनी चार्ज घेतला. शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांचा वचक कमी झाल्याने 24 तासात एकाच ठिकाणी दोनदा चोरी होत असल्याचे प्रकार शहरात घडत आहे. नागरिकांनी तक्रार देऊनही पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे समजले जात आहे. शहरात इंदिरापद, सप्तऋषीमाळा, 13 बंगले रोड लगत, साईनगर येथील ब्लड बँक जवळ, पीपल्स बँक मध्ये असे अनेक ठिकाणी दिवसाढवळ्या चोऱ्या होत आहे. पोलीस स्टेशनला अगोदरच पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असताना पोलीस कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांशी सूत्र जुळत नसल्याचे दबक्या आवाजात चर्चा आहे. तालुक्याच्या आमदार सौ स्नेहलतादेवी कोल्हे यांनी शहरातील परिस्थिती लक्षात घेता आज पोलीस स्टेशन गाठले आणि कोपरगाव पोलीस निरीक्षक पारेकर साहेब यांची भेट घेतली. दारूच्या अड्डीत के मोठ्या प्रमाणामध्ये चालू झोपू पट्ट्यामध्ये दारू घेऊन तिथंच भांडणं मारामाऱ्या दारूच्या बाबतीत साहेब दारूच्या बाबतीत स्पेशल मिळाल्यापासून विशेष ड्राईव्ह नेमून दारूचे केसेस पण केले आणि आता केसेस केले आपण त्या विभागात तुम्ही 105 रुपये भागामध्ये आपल्या पाहिजे तर रेकॉर्ड पण मी दाखवू शकतो. याच्यासाठी मला आपल्या सर्वांची सहकार्याची अपेक्षा आहे. कारण काय होतं चुकीच्या ह्यासाठी जर हे झालं एकाही माणसाचा चुकीचा माणूस सोडण्यासाठी जर का फोन आला साहेब मला आपण सांगतो काम करणारा राजकारणी माणसाने कोणी फोन केला आमची नावं वापरून केला तर जरूर फोन करून सांगायचं. एकाही कोणी लोकप्रतिनिधीचा पुढारी कोणा जर फोन तुम्हाला राहणार नाही ह्याला सोडा त्याला काय करा तुम्ही तुमच्या नियमाने काम करा. उलट तुम्हाला येणारी अडचण मी एसपी साहेबांशी बोलेल काय बिलकुल मॅडम एकदम भरती वाढणार आहे भविष्यात या वर्षभरामध्ये आणि तुम्हाला मगाशी बोलले तसं रेल्वे स्टेशनहून लोक उतरतात आपल्याला इथे निष्कारण हा त्रास सगळ्यांना होईल आणि हे सगळं जर त्यांची जर का एवढं मनमानी सुरू झाली नाही. सध्या तरी पोलीस निरीक्षक यांनी शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीमध्ये कोपरगाव शहरातील सुरक्षा ही राम भरोसे आहे असे समजावे लागेल. डी न्यूज शैलेश शिंदेसह मोबिन खान कोपरगाव.